शहरातील मिळकत करात रद्द करण्यात आलेली 40% सवलत पुन्हा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय। त्यामुळे पुणेकरांना आता मोठा दिलासा मिळालाय। मात्र यावरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। 40% सवलत आमच्यामुळेच मिळाली असे दावे करण्यात येत आहेत। नेमकं काय आहे हे प्रकरण चला पाहूयात। पुणे महापालिकेच्या हद्दीत स्वतःच्या मालकीच्या घरात राहणाऱ्या पुणेकरांना घरपट्टीमध्ये पूर्वी 40% सवलत दिली जात होती, परंतु 2018 ती बंद करण्यात आली। त्यामुळे ती सवलत पुन्हा सुरू करावी अशी मागणी पुणेकर सातत्याने करत होते। अशातच राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळातील बैठकीत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली होती। तर दुसरीकडे कसबापेठ मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धनगेकरांनी देखील अधिवेशनात आवाज उठवला होता। अखेर बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। मात्र या निर्णयानंतर चंद्रकांत पाटलांनी आमच्यामुळेच हे शक्य झाल्याचं म्हटलंय। माननीय एकनाथजी या राज्याचे मुख्यमंत्री आणि माननीय देवेंद्रजी या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बरोबरी राज्याचे अर्थमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अधिवेशन काळामध्ये मार्चमध्ये विधान भवनामध्ये एक मीटिंग झाली, ज्याला सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयाने हा आदेश दिला की जोपर्यंत याची कॅबिनेटमध्ये याचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे वारंवार उपस्थित होत राहणार, अधिकारी याची रिस्क घेणार नाही। आणि शेवटी आज कॅबिनेटमध्ये याचा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे ही सवलत जी 40% आहे मालमत्ता करामधली ती पुणेकरांना पुन्हा लागू झाली। दुसरीकडे मात्र रवींद्र धनगेकरांनी जे त्यांना जमलं नाही ते मी अवघ्या 50 दिवसात करून दाखवलं असा दावा केलाय। अधिवेशनात मांडलेल्या लक्षवेधीमुळेच हे शक्य झाल्याचाही दावा धनगेकरांनी केलाय। त्यामुळे सवलत नेमकी कोणामुळे मिळाली हा प्रश्न उपस्थित झालाय।